मुख्यमंत्री आज मराठा आरक्षण न्यायालयाचा निकाल यावर निवेदन करण्याची शक्यता आहे। सरकारची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे। सह्याद्री अतिथिगृहात पत्रकार परिषद होणार आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे। दीपक, खरं तर आपण बघतोय आता मराठा आरक्षण संदर्भात जो निकाल आलेला आहे यावर निवेदन करण्याची शक्यता आहे, अर्थातच मुख्यमंत्री हे निवेदन देणार आहेत। काय नेमकं या निवेदनात म्हणण्यात येणार आहे, पत्रकार परिषद देखील घेण्यात असल्याचं खरं तर कळतंय, काय नेमकं या पत्रकार परिषदेमध्ये मुद्दे मांडण्याची शक्यता आहे? प्रामुख्याने आतापर्यंत सरकारच्या अधिकृत प्रतिक्रिया कोणतीही आलेली नाहीये। मुख्यमंत्री असतील किंवा आरक्षण समितीचे जे प्रमुख आहेत अशोक चव्हाण, त्यांनी आपली भूमिका सरकारतर्फे अद्याप मांडलेली नाहीये। कारण सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे, जो निकाल दिलेला आहे, त्याची अधिकृत प्रत सरकारला मिळाली नव्हती। मात्र आता ती अधिकृत प्रत मिळालेली आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे आणि त्याच्यानंतर सरकार आपली भूमिका मांडणार आहे। प्रामुख्याने मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आता सरकार पुढची काय भूमिका घेते याकडे राज्यातील सर्व मराठा बांधवांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे राज्यातील मराठा समाजाला, विशेषतः विद्यार्थी आणि तरुणांना काय दिलासा देण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं आहे। एक सरकारपुढे समोर पर्याय आहे, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये आता जो आदेश आलेला आहे, जो निकाल आलेला आहे, त्याला आव्हान द्यायचं, फेरयाचिका करायची त्यासाठी लार्जर बेंचकडे। त्या पर्यायावर सरकार विचार करते, कारण या बैठकीला राज्याचे महाधिवक्ता, त्याचबरोबर ज्येष्ठ वकील सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री चर्चा करतायत, त्यामुळे तो एक पर्याय आहे। दुसरा पर्याय म्हणजे विद्यार्थी आणि तरुणांना दिलासा देण्यासाठी सरकार काही निर्णय घेत आहे का, त्याकडेही तेही पाहावं लागेल, त्यासंदर्भात सरकार काही घोषणा करत आहे का। त्यामुळे या सगळ्या बाबींवर सरकारची प्रतिक्रिया काय ते पाहावं लागणार आहे। दुसरीकडे विरोधकांनी जी टीका केलेली आहे त्याला सुद्धा सरकारकडनं उत्तर या पत्रकार परिषदेमध्ये थोड्याच वेळात प्रमुख नेते, कदाचित मुख्यमंत्री आणि जे आरक्षण समितीचे प्रमुख आहेत अशोक चव्हाण, ते सह्याद्री अतिथिगृहावर पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। निश्चितच, तेव्हा आता या पत्रकार परिषदेत सरकार नेमकी काय भूमिका मांडतं हे बघणं आता महत्वाचं ठरेल। धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी। लाल मातीतली कुस्ती म्हणजे मुंबई ठाण्यातल्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे। मुंबईमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 2554 रुग्णांची नोंद झाली, तर ठाण्यामध्ये 2190 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। कोरोना चाचण्यांमध्ये वाढ होऊनही कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट असल्यानं मुंबई ठाणेकरांना मात्र दिलासा मिळाला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णसंख्या स्थिरावत असल्याचं आशादायी चित्र आहे। मार्च महिन्यापासून कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येनं वाढ होत होती। रुग्णसंख्या 500 ते 700 आसपास स्थिरावली आहे। 25% पोहोचलेला इथला पॉझिटिव्हिटी रेट आता 11% खाली आला आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे